मधुमेहींमध्ये हृदयविकाराचे प्रमाण मधुमेह नसलेल्या व्यक्तींच्या जवळपास दुप्पट असते. लठ्ठपणा, वाढलेला रक्तदाब आणि अनियंत्रित कोलेस्ट्रॉल याबरोबरच रक्तामध्ये गुठळ्या होण्याची टेंडन्सी ही कारणे होत. थोडक्यात, रक्तदाब आणि मधुमेह हे मेहून जोडीनं येतं आणि हृदयविकाराची अक्षत देऊन जातो. आता मधुमेहामध्ये हृदयविकार थोडा वेगळा असतो. तो कसा? तर हा हृदयविकार अचानक येतो, छातीत दुखतेच असं नाही, त्याला सायलेंट मायोकार्डियल इन्फॅक्शन असं म्हणतात. हा हृदयविकार ऐन उमेदीत माणसाला गाठतो, तारुण्याच्या उमेदीत गाठतो. त्याचबरोबर हा तीव्र असतो. लेफ्ट मेन म्हणजे हृदयाच्या मुख्य रोहिणीमध्ये अडथळा आल्यामुळे ह्यालाच विडोमेकर्स डिसीज असंही म्हणतात. त्याचबरोबर सर्वसाधारणपणे स्त्रियांना हृदयविकाराच्यापासून संरक्षण असते पाळी चालू असेपर्यंत. हे संरक्षण ही कवचकुंडले मधुमेह हिरावून नेतो. तर मधुमेहामध्ये हृदयविकार कसा टाळायचा? तर ए म्हणजे HbA1c ब्लड शुगर नियंत्रित करणे, बी ब्लड प्रेशर नीट ठेवणे, सी कोलेस्ट्रॉल नियंत्रित करणे, वजन आटोक्यात ठेवणे. अर्थात या चारही गोष्टींसाठी पथ्य आणि व्यायाम याचं महत्त्व वेगळं सांगायची गरज नाही. याशिवाय धूम्रपान टाळणे आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने ॲस्पिरिन ही गोळी घेणे, या सर्व गोष्टींनी आपण हृदयविकार टाळू शकतो.